महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं रानभाजी महोत्सव फलटण तालुक्यातील सासकल येथे संपन्न झाला पावसाळ्याच्या दिवसात डोंगर कपारीच्या कुशीत असलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्म उपयुक्त असतात अशा रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी या उद्देशानं हा रानभाजी महोत्सव भरवण्यात आला होता या महोत्सवात अळू कुरडू शेवगा तांदुळजा अंबाडा केना चिघळ गुळवेल टाकाळा बांबू डेसा आगाडा पाथरी पानांचववा इत्यादी अठरा प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने प्रदर्शित करण्यात आले रानभाज्या महोत्सवांमुळं या राणभाज्या शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विक्री होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी स्वयंसिद्धा महिला उद्योग समूह अध्यक्षा मधुबाला भोसले यांनी सांगितलं का काहीतरी भाजी म्हणाल्या मावशी मगाशी तर ही भाजी मी स्वतः म्हणजे बागेमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा का ते खूप अतिशय विषारी आहे का काय म्हणून ते काढून कुठे टाकून दिलं जातं आज त्याचं मला इथं महत्व कळलं ते गुगुळवेल हा सुद्धा अतिशय आयुर्वेदामध्ये प्रथम स्थान त्याला दिलं जातं आणि त्याचा जा जर काढा तुम्ही पेला तर कसलाही आजार तुमच्यापर्यंत येणार नाही अर्थात सगळ्याच भाज्या तशा आहेत आणि महिलांनी मला वाटतं नक्कीच आपण सगळ्यांनी याचा उपयोग करावा आणि या भाज्या शहरापर्यंत पोहोचवायचा आपण सगळ्या महिलांनी प्रयत्न करूया खर तर मला या ठिकाणी आपण मानवी जीवनात रानभाज्यांचं महत्व खूप आहे या औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा या रानभाज्या महोत्सव भरवण्यामागचा उद्देश असल्याचं यावेळी कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांनी सांगितलं बाईट पीक स्पर्धा पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले तसंच कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या रानभाज्यांची माहिती पुस्तिकाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग सासकलगावचे सरपंच उष्णताई फुले उपसरपंच नितीन घोरपडे यासह कृषी क्षेत्रातील विविध अधिकारी पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते